आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण स्वतंत्रता दिवस म्हणजे 15 ऑगस्ट स्पेशल रुटीन सिम्पली तर करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये वापरलेले जे बीटमार्क आणि शेकबी प्रोजेक्ट आहेत याचे जी लिंक आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मिळून जाईल। तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मिळून जाईल। ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जरा ही नाही वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकबी प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। ऑलरेडी तर आपण लेअरिस आहे ते इथे दिलेले आहेत। त्यानंतर आजचा जो शेकबी प्रोजेक्ट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजचं मटेरियल आपलं राहणार आहे। तर मटेरियलमधील कोणता इमेज आपल्याला इथं सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी हा इमेज घेतलेला आहे। तर सिम्पली ॲड केल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मोहन ट्रान्सफॉर्मर जाऊन सिम्पली इथं आपलं इमेज आहे तो इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचं आहे, बघू शकताय। ॲडजस्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याचं ओव्हरऑल दिसून येईल। त्यानंतर या इमेजची लेंथ आहे ते आपल्याला 6.20 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं, बघू शकता अशा प्रकारे। सिम्पली या इमेजची लेंथ वाढवल्यानंतर सिम्पली हा इमेज आपल्याला लॉंग प्रेस करून इथं आपल्याला लेअर एक्स आहे त्याच्या लेअरच्या सगळ्यात खाली घेऊन यायचे, बघू शकता अशा प्रकारे। घेऊन आल्यानंतर सिम्पली या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे, बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत। त्यातला फर्स्ट लेअर फर्स्ट इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। तो सिम्पली या लेअरचा इफेक्ट आहे तिथून आपला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट व्हायचा आहे आणि पहिल्या इमेजला म्हणजे आपल्या ह्या इमेजला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर पहिल्या ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.20 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपी आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपले जे इमेज प्रोव्हाइड केलेले आहेत ते सिम्पली एक एक करून इथं आपल्याला ॲड करून अशा प्रकारे बीटमार्क नुजर घेऊन यायचे आहेत, बघू शकताय। अशा प्रकारे मी ॲड करतो, तुम्ही अशा प्रकारे सर्व इमेज आहेत ते आपल्या बीटमार्कनुसार तुम्हाला ॲड करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपल्या ज्या इमेज आहेत ते सगळ्या ॲड आणि ॲडजस्ट झालेले आहेत। तर आता ॲड केलेल्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता सेकंड आणि थर्ड नंबरला 2 स्मॉल लेअर इफेक्ट दिसून येतात। त्यातला सेकंड नंबरची पहिली लेअर आहे ती सगळ्यात इथं पहिल्यांदा इथं आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टवरून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 6.20 सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे। त्यानंतर या इमेज लेअरला तो पहिला इफेक्ट इथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं, एक इमेज मध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत हाच क्रम आहे तो यूज करायचा आहे की एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। साध्या भाषेत बोलायला गेलं की आपण इथं आपण एकाडेक जो पहिला इफेक्ट आहे तो इथं आपण एकाडेक पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे शेवटपर्यंत। मी अशाच प्रकारे घेतो, तुम्ही अशाच प्रकारे हा इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे। सिम्पली अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तो बघू शकता आपला जो पहिला इफेक्ट आहे तो इथं अप्लाय झालेला आहे। अप्लाय झाल्यानंतर अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो इथून थर्ड नंबरचा इफेक्ट आहे इथून थर्ड नंबर अशा प्रकारे बघू शकताय, तो सिम्पली त्या लेअरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट व्हायचा आहे, इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच 7.13 सेकंदाचे बीटमार्क करून इथं आपल्याला तो पहिल्यांदा इथं पेस्ट करायचा आहे। त्यानंतर इथंही आपण तोच क्रम यूज करायचा आहे की इमेज एक मिजी इमेज आहे तो इथं आपल्याला मध्ये सोडून इथं आपल्याला तो इफेक्ट आहे तो सेकंड अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे इथंही आपण एकाडे इमेज इमेजला जो इफेक्ट आहे तो इथंही आपण देणार आहोत, सिम्पली बघू शकताय। आपण एकाडे जो इफेक्ट देतो त्याचं कॉम्बिनेशन इथं आपल्याला युनिक असं दिसून येतं। तर सिम्पली अशाच प्रकारे आपल्याला सेकंड नंबरचाही जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला
एकाएक इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर सिम्पली आपला जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथं अप्लाय झालेला आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अप्लाय झाल्यानंतर सिम्पली आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचं. दोन्ही इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर बघू शकताय फोर्थ नंबरला स्पेशल फोर लेअर इफेक्ट दिलेला आहे. सिम्पली बघू शकताय फोर लेअर इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी सिम्पली या फोर लेअर समोरील फोर लेअर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी फाईल लेअर करून घ्यायचे आहेत. कॉपी फाईल लेअर झाल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि स्टार्टिंगपासूनच परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर परत एकदा या समोरील फाईव्ह लेअर तर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवटच्या बीट मार्क करून आत्ता आपण ज्या फाईव्ह लेअर सिलेक्ट केल्या त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतो अशा प्रकारे. सिम्पली या लेअरची एक साथ लेंथ वाढायचं अशा प्रकारे क्लिक केल्यावर वाढू येतो आहे. सिम्पली बघू शकताय. वाढून घेतल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं की 6.20 सेकंदाचे बीट मार्क करून आत्ता आपण जो इफेक्ट ॲड केला त्यातल्या सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून याच्या पुढची जी लेंथ आहे तिथे आपल्याला कट करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. सिम्पली आपल्याला इथं दुसरा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता स्पेशल फाईव्ह लेअरच्या समोरच एक आपल्याला एक लेअर दिसते. त्या सिम्पली लेअर इथं आपल्याला सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. सिम्पली आता आपल्याला 6.20 सेकंदाचं बीट मार्क करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरलुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकताय. तर सिम्पली हे लेअर पेस्ट झाल्यानंतर परत प्लचिनवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि इथं आपल्याला बघू शकताय 2/15 ऑगस्ट स्पेशल इथं आपल्याला PNG वर्ड PNG दिलेले आहेत. सिम्पली हा जो 15 ऑगस्टचा सगळ्यात पहिल्यांदा तिथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर मोहन ट्रान्सफॉर्मर जाऊन तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ती कमी करून इथं अशा प्रकारे बघू शकताय. कमी करून इथं आपल्याला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपला जो ब्लॅक पेज आहे त्याच्यावर अशा प्रकारे इथं आपल्याला ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे ती आपल्याला 6.20 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथूनच आपल्याला परत एकदा प्लचिनवर जायचं, मीडियामध्ये जायचं आहे. आणि दुसरा आपल्याला अशा प्रकारे स्वतंत्रता दिवस अशा प्रकारे जो सेकंड नंबरचा PNG आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. त्यानंतर मोहन ट्रान्सफॉर्म जाऊन सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं आपलं मधोमध सेट करून अशा प्रकारे घ्यायचं आहे. बघू शकताय. सेट झाल्यानंतर सिम्पली याची जी लेअर आहे याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. आता याचा ओव्हरलुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती अरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.